राजस्थानमधील उदयपूर येथे भरदिवसा कन्हैयालाल यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्याबाबत हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यात आले होते. त्याच्या निषेधार्थ 1 जुलै रोजी वरुड येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंडतर्फे हल्लाखोराला फाशी द्या या मागणीचे निवेदन तहसीलदार गजेंद्र माळठाने यांना देण्यात आले. यावेळी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने घोषणा सुद्धा देण्यात आल्या. यावेळी नरेश घोरसाडे, नंदू काडे, योगेश घारड, विक्रम काडे, अखिल माकोडे, आकाश वघारे, नितीन कुबडे, वैभव गणोरकर, प्रफुल्ल चिचकार आदी बजरंग दल प्रखंड आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. राजस्थान मध्ये उदयपूर जिल्ह्यामध्ये घडलेल्या निर्गुण हत्याकांडात एक आतंकवादी संघटनाचा हात असल्याचा निष्पन्न झालेला आहे. आपल्या देशाच्या कायद्यावर, घटनेवर हिंदू समाजाला पूर्णपणे विश्वास आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आज निषेध करत आहे या घडलेल्या कृत्याचा. उद्या ही घटना घडू नये यासाठी सरकारला, कोर्टाला, न्यायव्यवस्थेला आमची मागणी आहे की यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हिंदू धर्म यानंतर असं कोणतंही कृत्य सहन करणार नाही आणि रस्त्यावर येऊन या गोष्टीचा निषेध करेल आणि वेळ आली तर इटका जेव्हा पत्रशे देण्याची सुद्धा भूमिका विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची आहे. जय श्रीराम. संजय गारपवार सह दत्तराज इंगडे, विदर्भ न्यूज, वरुड.